प्रत्येकाची वेळ येते, फक्त थोडी वाट बघा. एक, पैशाने फक्त तेच मिळतं जे विकायला ठेवलेलं असतं. दोन, या युगातील लोकांमध्ये निष्ठा शोधणे म्हणजे विषाच्या बाटलीमध्ये औषध शोधण्यासारखे आहे. तीन, जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतात ते हे विसरतात की त्यांच्याजवळ पण रडण्यासाठी दोन डोळे आहेत. चार, रस्ते तर प्रत्येक ठिकाणी असतात, पण तुमच्यावर अवलंबून असते की तो रस्ता पार करायचा की वाट बघायची. पाच, दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होतो, पण दुःख देणारा कधीही सुखी होत नाही. सहा, स्वतःला कधीच विखरू देऊ नका, कारण लोक तुटलेल्या घराच्या विटा आणि दगड सुद्धा ठेवत नाहीत. सात, जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये पेन्सिल काढून पेन दिले जातात. बहुतेक त्याला हे समजावं की त्याच्या चुका मिटवणं आता सोपं नाही. आठ, माणसाने कधीच हिंमत नाही हारली पाहिजे, कारण डोंगरदऱ्यातून वाहणाऱ्या नदीने सुद्धा आजपर्यंत विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. नऊ, घमंडाने स्वतःची मानुंच करू नका, कारण गोल्ड मेडल जिंकणारा मान खाली करूनच त्याचा स्वीकार करतो. दहा, मूडनुसार चालणारे लोक त्यांची इमेज लोकांच्या नजरेत कमी करून घेतात, त्यामुळे नेहमी मूड खराब असेल तर शांत राहा. अकरा, बदललेले लोक बदललेले नाते आणि बदललेले वातावरण दिसले नाही तरी त्याची जाणीव ही नक्कीच होते. बारा, असा विचारच नाही केला कधी की आयुष्यामध्ये रडावं पण लागेल आणि अश्रू लपवावे पण लागतील. तेरा, कुणाच्याही भावनांसोबत खेळू नका. असं होऊ शकतं की तुम्ही जिंकाल, पण त्या व्यक्तीपासून तुम्ही कायमसाठी हरून जाल. चौदा, जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्हाला आयुष्य समजले आहे तेव्हा आयुष्य एक नवीन पान तुमच्यासमोर आणून ठेवते. पंधरा, दुसऱ्यांना तुमच्याबद्दल सफाई देऊन तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण लोकांना तेवढेच समजते जेवढी त्यांची लायकी असते. सोळा, आयुष्यामध्ये वाईट वेळ ही फक्त आपल्या लोकांची नियत पाहण्यासाठी येते. सतरा, दुश्मन बनवण्यासाठी जरुरी हे नाही की कोणाबरोबर लढलं पाहिजे. तुम्ही थोडेसे सफल व्हा, ते फुकट ढिगभर मिळतील. अठरा, लाख चुका असतील माझ्यामध्ये, पण एक चांगली गोष्ट आहे की मी कधीच कोणाला परक समजलेलं नाही. एकोणीस, स्वतःचा मायनस पॉइंट समजून घेणे हाच आयुष्याचा प्लस पॉइंट असतो. वीस, सापांच्या दातांमध्ये, पिंचूच्या डंक मारण्यामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगणं अवघड आहे. एकवीस, जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करू शकते तीच तुम्हाला चेंज करू शकते. बावीस, जीवनात नातं जेव्हा नवीन असतं त्यावेळी लोक सारखा बोलण्यासाठी कारण शोधत राहतात आणि नातं जुनं होतं तेव्हा दूर जाण्याची कारणं शोधतात. तेवीस, कॅलेंडर नेहमी तारीख बदलतं, पण एक तारीख अशी येते की जेव्हा पूर्ण कॅलेंडर बदलतं, त्यामुळे वाट पहा आणि वेळ प्रत्येकाची बदलते. चोवीस, आयुष्यात ज्यांना आनंद देत नाही त्यांना अनुभव नक्कीच मिळतो. पंचवीस, आज कोणीतरी सावलीला विचारलं का चालतेस माझ्याबरोबर, तेव्हा हसून सावली म्हणाली दुसरं कोण असणार आहे तुझ्याबरोबर. सव्वीस, दोन चेहरे माणूस कधीच विसरत नाही, एक त्याला अडचणीत साथ देणारा आणि दुसरा त्याला अडचणीमध्ये सोडून जाणारा. सत्तावीस, काही लोक तुमच्यावर यामुळे पण जळतात की त्यांना तुमचं खरं बोलणं हे कधीच सहन होत नाही. अठ्ठावीस, कर्माला घाबरा देवाला नाही, कारण देव तर माफ करतो पण कर्म हे कधीच माफ करत नाही. एकोणतीस, काही लोक नशिबासारखे असतात जे प्रार्थना केल्यामुळे मिळतात आणि काही लोक प्रार्थना केल्यामुळे मिळतात आणि नशीब बदलून देतात. तीस,
कधी कधी वाईट वेळ तुमच्या आयुष्यात चांगली लोक येण्यासाठी असते. 31. आयुष्यात नेहमी शांत राहा. तुम्हाला स्वतःला खूप मजबूत असल्यासारखे वाटेल, कारण लोखंड जेव्हा थंड असते तेव्हा खूप मजबूत असते, पण जेव्हा लोखंड गरम असते तेव्हा कोणीही त्याचा आकार सहजपणे बदलून टाकू शकते. 32. समोरच्याला कमीपणाच्या भावनेने तेच लोक पाहतात ज्यांना स्वतःच्या मोठेपणावर विश्वास नसतो. 33. खोटी गोष्ट जास्त दिवस लपून राहत नाही, उशिरा का होईना पण सत्य समोर हे येतच. 34. एका चांगल्या माणसाबरोबर धोका करणे म्हणजे हिरा फेकून दगड उचलण्यासारखे आहे. 35. जीवनात जर काही चांगला विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी लोकांविषयी वाईट विचार करणं सोडून द्या. 36. खोटं बोलणं पण किती विचित्र आहे, जेव्हा आपण स्वतः बोलतो तेव्हा चांगलं वाटतं आणि दुसरे बोलतात तेव्हा राग येतो. 37. नापास होण्यामध्ये काही चुकीचं नाही, पण सफल होण्यासाठी प्रयत्नच न करणे हे अत्यंत चुकीचं आहे. 38. समोरची व्यक्ती जवळ तर असते पण आपल्यापासून लांब राहून. 39. समजूतदार लोक आयुष्याचा आनंद घेताना दिसतात, समजदार लोक तर नेहमीच अडचणीत असलेले पाहायला मिळते. 40. जर तुमची स्वप्न मोठी असतील तर तुमचा संघर्ष हा छोटा कसा असेल. 41. कोणाला काहीही देण्यासाठी परिस्थिती नाही तर चांगली नियत पाहिजे असते. 42. गुरु पण शिकवतात आणि वेळ पण शिकवते, फरक फक्त एवढाच असतो की गुरु हे शिकवल्यानंतर परीक्षा घेतात आणि वेळ ही परीक्षा घेऊन शिकवते. 43. काचेवर पारा लावला तर त्याचा आरसा बनतो आणि लोकांना आरसा दाखवला तर त्यांचा पारा चढतो. 44. उजेडात तर हिरा पण मिळतो, अंधारात तुम्हाला साथ देणाऱ्याला शोधा. 45. आपण हसून दुःख लपवण्याचा प्रयत्न करतो आणि लोक आपल्यासारखं बनण्याची इच्छा ठेवतात. 46. आयुष्य इतकं अवघड आहे कारण लोक सहजासहजी मिळालेल्या वस्तूंची कदर करत नाहीत. 47. प्रेम काय असतं त्यांना नका विचारू ज्यांना मिळालं आहे, त्यांना विचारा ज्यांनी ते गमावलं आहे. 48. काही लोक चप्पलसारखे असतात, साथ तर देतात पण मागणं चिखल उडवतात. 49. हसत राहिलात तर जग तुमच्या पायाशी असेल, कारण अश्रूंना तर डोळेसुद्धा जागा देत नाहीत. 50. खरेपणा आणि चांगलेपणा संपूर्ण जगामध्ये शोधा, पण तो जर तुमच्यामध्ये नसेल तर कोणामध्येही सापडणार नाही. 51. आपण म्हणतो लोक बदलले, पण लोक बदलत नाही तर त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरे लोक आलेले असतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.